शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरंदर सासवड या संस्थेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हा आपला संस्थेचा परिसर आहे. पलीकडे ते गाडीच्या पलीकडे आपण दिसतोय, बघू शकतो तिकडे. इथे आय एम सीचं वर्कशॉप आहे, त्यानंतर तिकडे विद्यार्थ्यांचं मुलांचं वसतिगृह आहे. ही आपली प्रशासकीय इमारत आहे. तर आज पहिल्या राऊंडची यादी आपल्या या ठिकाणी बोर्डवर देण्यात आलेली आहे. तर या यादीविषयी थोडी माहिती घेऊया आपण, कारण बऱ्याच मुलांच्या काही शंका होत्या की मला तर ओपनमध्ये मार्क मी 70% आहे, येथे ओपन कॅटेगरीमध्ये मार्क तर यादीमध्ये कमी दाखवत आहेत. जसं येथे बघा, ओपन 62%, त्यानंतर वरती ओपन 67%, हायेस्ट ओपन आहे 76%. हे कोपॅट्रेटचं विषय रेग्युलर विषयी येथे या ठिकाणी दिसते. तर एक मुलगा आला होता, त्याला 70% ओपनमध्ये होते. मग तो म्हणे हे इथे तर कमी मार्क आहेत ओपनचे, माझा नंबर का लागणार नाही. तर याबद्दल शंका समाधान असा आहे की इथे ऑलोकेशन कॅटेगरी इथे दिसते बघा, हे बघा, तर इथे दिलेले होम डिस्ट्रिक्ट जनरल मेल अँड फिमेल. तर सगळे जागा ज्या तालुक्यामध्ये तो मुलगा शिकलेला आहे त्यांच्यासाठी असतात, त्या विद्यार्थ्यांसाठी. आणि 30% मुलं हे आदर जिल्ह्यामधले आपण घेत असतो. तर इथे जे ओपनमध्ये 68% वाला मुलगा दिसतो, याच्यामध्ये बघा इथे की होम डिस्ट्रिक्ट इथं जनरल मेल अँड फिमेल टेक्निकल आहे. तर त्याला टेक्निकल असल्यामुळे त्याचा नंबर इथे लागलेला आहे 68%. त्याचप्रमाणे खाली आपण आणखी बघू शकतो, ओपन 67% आहे. आदर द्यानो होम डिस्ट्रिक्ट, आदर द्यानो होम म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातला तो मुलगा आहे, औरंगाबाद जिल्ह्यामधला आहे तो. आणि त्याला 67% मार्क आहे ओपन कॅटेगरी. तो 30% जागा ह्या इतर जिल्हा तालुक्यातल्या असल्यामुळं त्याच्यामध्ये तो 67% तो बसलेला आहे. त्याचप्रमाणे 64%वाला पण खालचा जो आहे तो होम SC-मधला आहे, तो कॅटेगरी SC. असे वेगवेगळ्या कॅटेगरीचे मुलं असतात आणि त्या कॅटेगरीसाठी रिझर्व जागा असतात, त्यामुळं त्यांचा नंबर त्या कॅटेगरीनुसार लागतो. आणि अशा प्रकारे ज्या जागा यादीमध्ये ते आपल्याला बघायला मिळते आहे. तर असं डिझेलचं बघा, डिझेलचं आहे हायेस्ट इथे ही कॅटेगरी दिसते आहे. OBC, SC-BC वेगवेगळ्या कॅटेगरी आहे. ओपन 73 SC-BC आपण बघू शकतो. तर प्रत्येक ट्रेडसाठी या ठिकाणी मेरिटनुसार ही यादी या ठिकाणी जनरेट झालेली असते. तर ज्या मुलांचा नंबर लागलेला नाही, मग आता त्यांनी काय करायचं असा प्रश्न आहे. तर हा पहिल्या राऊंडसाठी आपण जे काही विकल्प जे निवडलेले होते त्याप्रमाणे आपण त्या त्या ट्रेडच्या मेरिटमध्ये बसलेलो नाही, आपल्या मार्क कमी पडले म्हणून आपला नंबर या ठिकाणी लागलेला नाही असा त्याचा अर्थ होतो. मग अशा मुलांनी काय करायचं आहे की एकतर ट्रेड ऑप्शन फॉर्म तुम्ही पुन्हा भरू शकता, तर त्यावेळी तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी विकल्प निवडू शकता. तेथे जिल्हा तुम्ही वेगवेगळे जिल्ह्यातले जरी असाल तरी त्या त्या तुम्ही वेगवेगळ्या संस्था निवडू शकता आणि विकल्प ठेवू शकता. एक नंबरला कोणत्या संस्थेचा ट्रेड ठेवायचा, दोन नंबरला कोणता ठेवायचा, अशा प्रकारे आपण वेगवेगळे ट्रेड निवडू शकतो. आणि ज्यांचा नंबर लागले नाही त्यांनी नाराज होण्याची आवश्यकता नाही. एकाच पहिल्याच राऊंडमध्ये सर्व जागा भरलेल्या नसतात, कारण काही आता या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये यादीमध्ये जे मराठवाड्यामधले मुलं दिसत आहेत तर काही मुलांचं ते येत नाहीत, त्यामुळे त्या जागा शिल्लक राहतात. आणि पुन्हा मग दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला नवीन यादी जनरेट होत असते. असे 4 राऊंडला ही प्रक्रिया होत असते. मग त्याचा टाइम टेबल या ठिकाणी दिलेला आहे की तो तुम्हाला वेबसाईटवरती कसा बघायचा याबद्दल मी अगोदरच्या माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. मी काय करायचं की एक तर विकल्प चेंज करायचा आहे. ट्रेड जे निवडलेले आहेत ज्याला जास्त मेरिट आहे ते तुम्ही खाली घेऊ शकता, जे ज्याला कमी मेरिट आहे आणि मार्क तुमच्या मार्कामध्ये ते बसत आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही ते तसे ट्रेड तुम्ही सिलेक्शन करू शकता दुसऱ्या राऊंडसाठी. त्याचप्रमाणे इथे बघा, आपण बघतोय की इथे आय कॉपर रेग्युलर आहे, डिझेल रेग्युलर आहे, त्याचप्रमाणे आय सी टी रेग्युलर आहे आणि
आयसीटीएसएम आयएमसी आयएमसी मध्ये सुद्धा जागा या ठिकाणी बघितलेल्या आहेत. जागा इथं बघू शकतो, डिझेलसाठी 48 जागा, पीयूसीएमला 20, आयसीटीएसएम 24, कोपा 24, एफईपी 24. वायरमॅनला ऍडमिशन यावर्षी नाही आहे, कारण वायरमॅन दोन वर्षाचा ट्रेड आहे, एकच बॅच असल्यामुळं आता दुसऱ्या वर्षाची मुलं पहिल्या वर्षात दुसऱ्या वर्षात गेली आहेत आणि पुढच्या वर्षी मात्र त्याचं प्रवेश असणार आहे. तरी हा प्रवेश मात्र या वर्षी नाही आहे. तरी मुलांना तुम्ही नंबर लागलेला नाही तर तुम्हीसाठी तुम्हाला आयएमसीमधून तरी तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये म्हणजे निवड यादीमध्ये येऊ शकतं. तर अशा प्रकारे ही सर्वसाधारण या ठिकाणी मेरिटविषयी आपण माहिती घेतलेली आहे की आपल्या नाव त्या ठिकाणी का आलेलं नाही. तर वेबसाईटवर जाऊन सुद्धा आपण याची माहिती घेऊ शकतो. तर कशाप्रकारे आपण आता माहिती वेबसाईटवर घ्यायची आहे त्याच्याबद्दल माहिती आपण पाहूया. वेबसाईटवर जायचं आपल्याला, या ठिकाणी वेबसाईटवर जाऊ, .gov.in वेबसाईट या ठिकाणी टाकायची, इथं एंटर करायचं आहे. एंटर करायचं, इथं नवीन पेज ओपन होतं. नवीन पेज ओपन झाल्यानंतर तर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये टच करायचं आहे. कॅन्डिडेट लॉग इनमध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनवरती टच करायचं. त्यानंतर इथे खाली कॅन्डिडेट लॉग इन रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, तुमचा जो काय असेल तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन म्हणायचं. लॉग इन म्हटल्यानंतर बघा इथं लॉग इन झालं की नाही तुम्हाला दिसतं. इथे आता ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये जायचं आहे. ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज लॉग इन केल्यानंतरच हे टॅप दिसतो आपल्याला, तर याच्यावरती टच करायचं. याच्यावरती टच केल्यानंतर तुम्हाला इथं अलॉटमेंट लेटरवरती किंवा ॲप्लिकेशन मेरिट अँड ॲडमिशन स्टेटस याच्यावरती टच केल्यानंतर काय होईल ते बघा. इथं एक पेज ओपन होतं, याच्यामध्ये मग ती जनरल तुम्ही माहिती मिळते, तुमचं नाव वगैरे, रजिस्ट्रेशन नंबर हे दिसतं आहे आणि तुम्ही फॉर्म कधी भरला, काय झाला, सबमिट केला की नाही, तो कोणत्या तारखेला केला, किती कोणत्या वेळेला केला. त्यानंतर फायनल ॲप्लिकेशन मेरिट नंबर, तुमचा जिल्ह्यातला नंबर, तालुक्यातला नंबर, हे याच्या अगोदर तुम्ही ती माहिती बघितली द्यायचे. तुम्हाला मेसेज आलेला आहे. ॲडमिशन स्टेटस या ठिकाणी दिसतं आहे. तर तुम्हाला जर नंबर ट्रेड तुमचा लागला तर इथं तुम्हाला आलं असतं कोणत्या संस्थेत आय टी एत नंबर लागला आहे, कोणत्या ट्रेडला लागलेला आहे, हे सगळं इथं आलं असतं. परंतु आता याचं इथं आलेलं नाही, इथं दिसत नाही आहे. आता पुन्हा आपण बॅक जाऊन इथे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये परत टच करायचं आहे. इथं टच केल्यानंतर आपल्याला इथं अलॉटमेंट लेटरवरती आपल्याला बघायचं आहे, याच्यावर टच करायचं. अलॉटमेंट लेटर, अलॉटमेंट लेटर टच केल्यानंतर विद्यार्थ्यांना बघा इथं एक मेसेज आलेला आहे की यू आर नॉट अलॉट सीट इन द करंट राऊंड. यू आर नॉट अलॉटेड सीट इन द करंट राऊंड, म्हणजेच तुमच्या या पहिल्या राऊंडसाठी नंबर लागलेला नाही आहे, तुम्हाला सीट अलॉट झालेलं नाही आहे. म्हणजे नंबर जर लागला नाही तर हे या ठिकाणी असा मेसेज येतो. ज्यांचा नंबर लागला तिथे पूर्ण डिटेल येणार. ता आय टी आयचं नाव, ट्रेडचं नाव, हे सर्व माहिती ते एक पेज तिथं उत्पन्न निर्माण होत असतं. तरी विद्यार्थ्यांना हे वेबसाईटवर कसं बघायचं आहे याबद्दल आपण बघितले. हे तुम्ही सायबर कॅफेमध्ये न जाता मोबाईलवरती कसं करावं ही पद्धत तुम्हाला मी सांगितलेली आहे. या मोबाईलवरती सुद्धा तुम्ही कशाप्रकारे आपल्याला आपण बघू शकतो आपला नंबर लागला आहे न लागला आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या ऑप्शन कसा, फॉर्म कसा भरायचा इथं ह्या ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये जाऊन सबमिट चेंज ऑप्शन प्रेफरन्स याच्यावरती जाऊन कशाप्रकारे चेंज करायचं आहे ते तुम्ही मोबाईलवरतीच करू शकता. सायबर कॅफेमध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही. ज्यांना आत्मविश्वास नाही ते सायबर कॅफेमध्ये जाऊन करू शकतात, पैसे जास्त असतील तर. तर अशा प्रकारे दुसऱ्या राऊंडसाठी विकल्प आपल्याला सादर करण्याचे जे आहे तर ते आपण करू शकतो. 9 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर विकल्प सादर करण्याचे तारीख आहे. यादी दुसऱ्या राऊंडची यादी जी आहे ती 17 सप्टेंबरला लागणार आहे 5 वाजता. आणि पुन्हा तुम्ही मग आत्ताच्या पद्धतीनेच तुम्ही येथे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये लॉग इन वगैरे रजिस्ट्रेशन करून मग पुन्हा तुम्ही तुमचं अलॉटमेंट लेटर, ॲप्लिकेशन मेरिट स्टेटस, ॲडमिशन हे दुसऱ्या राऊंडचं सुद्धा पाहू शकता आणि तिथे तुम्हाला समजणार आहे. विकल्प सादर करताना हे सबमिट चेंज ऑप्शन भरताना तुम्ही आता ज्याला जास्त मेरिट येते ते ट्रेड कॅन्सल करून नवीन विकल्प सादर करू शकता, ते दुसऱ्या राऊंडसाठी लागू होतील. आणि असा तुमचे आपले 4 राऊंड असतात, त्यामुळं विद्यार्थ्यांनो
तुम्ही एकतर IMC फॉर्म भरू शकता, पैसे भरण्याची जर आपली तयारी असेल तर ते विकल्प तुमच्याकडे आहे, किंवा तुम्ही वेगवेगळे ट्रेड संस्था निवडू शकता, वेगवेगळे ITI तुम्ही निवडून त्याच्या ट्रेड तुम्ही नंबर काचे कमी जास्त करू शकतात. परंतु सर्वात महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगण्याचा भाग आहे तो लक्षात असू द्या, पहिल्या राऊंडसाठी पहिल्या नंबरचा ट्रेड तुम्ही जो टाकला आहे त्याला जर तुमचा नंबर लागलेला आहे तर तो तुम्हाला प्रवेश घेणं जरुरीचं आहे, आणि प्रवेश घेतला नाही घेतला तरी तुमच्या दुसऱ्या राऊंडला किंवा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंडला तुम्हाला तुमचं नाव येणार नाही, तुम सिस्टीममधून बाद होणार. परंतु जर दुसऱ्या नंबरचा ट्रेड तुम्ही टाकला आहे, उदाहरण तुम्ही 5 ट्रेड टाकलेले आहेत आणि तुमचा नंबर 2, 3, 4, 5 पैकी कोणत्याही एका सिरियल नंबरपैकी ट्रेडला लागलेला आहे तर तुम्ही विचार करू शकता की मला आता या ट्रेडला नंबर प्रवेश घ्यायचा नाही, मी वाट पाहतो पुढच्या फेरीसाठी. परंतु दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी मात्र याचे नियम वेगळे आहेत की याच्यासाठी पहिले 3 ट्रेड जे तुम्ही निवडलेले असतात त्याच्या पहिल्या 3 ट्रेडपैकी कोणत्याही ट्रेडला जर नंबर लागला तर तुम्हाला तो प्रवेश घेणं जरुरीचं आहे असा त्याचा अर्थ आहे. जर प्रवेश घेतला किंवा नाही घेतला तरी तुमच्या तिसऱ्या राऊंडसाठी तुमचं नाव सिस्टीममधून बाद होतं, येत नाही नाव. परंतु 3 नंतर 4, 5, 8, 10 जे ट्रेड निवडलेत त्याच्यापैकी नंबर लागला आणि तुम्हाला वाटलं आता मला घ्यायचा नाही तर तुम्ही वाट बघू शकता तिसऱ्या राऊंडसाठी. परंतु तिसऱ्या राऊंडसाठी मात्र याच पद्धतीने नियम वेगळे आहेत. तिसऱ्या राऊंडसाठी 5 जे ट्रेड तुम्ही निवडलेले असतात, 5 ट्रेड, तर त्या 5 कोणत्याही ट्रेडला जर नंबर लागला तर तुम्हाला घेणं जरुरीचं आहे. जर तुम्ही घेतलं तर तुमचं आहे, नाही घेतलं तरी तुमचं चौथ्या राऊंडसाठी तुमचं सिस्टीममध्ये नाव येत नाही. आणि चौथ्या राऊंडला मात्र वेगळं आहे. व चौथ्या राऊंडला काय आहे, चौथ्या राऊंडला कोणत्याही ट्रेडला तुम्हाला नंबर लागला तर प्रवेश घेणं जरुरीचं आहे. तर अशा प्रकारे हे जे नियम जे आहेत, पहिल्या राऊंडसाठी 1 नंबरचा ट्रेड घेणं जरुरीचं, दुसऱ्या राऊंडसाठी पहिले 1, 2, 3 पैकी, तिसऱ्या राऊंडसाठी पहिले 5 आणि चौथ्या राऊंडसाठी कोणत्याही ट्रेडला, हे नियम लक्षात ठेवा. दुसऱ्या राऊंडसाठी पहिले 3 जे पाहिजे तेच मात्र ट्रेड ठेवा. कोणाला वाटलं मला एकच ट्रेड पाहिजे तर तुम्ही अनेक संस्था त्याच ट्रेडचे निवडू शकता. उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन ट्रेड तुम्हाला पाहिजे, वायरमेन ट्रेड पाहिजे, तर तुम्ही अनेक ट्रेडला एकच, अनेक संस्थांना एकच ट्रेड निवडू शकता आणि त्या त्या राऊंडची तुम्ही माहिती घेण्यासाठी प्रतीक्षा करू शकता. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण आज कशाप्रकारे निवड यादीमध्ये नाव आलेलं नाही मग आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्याप्रकारे काय काय आपण करायचं आहे तर याबद्दल माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. वेबसाईटवर जाऊन कशाप्रकारे ते ॲप्लिकेशन मेरिट अँड ॲडमिशन स्टेटस, अलॉटमेंट लेटर, याच्याबद्दल कसं आपल्याला नाव नंबर लागलं आहे की नाही ते पाहायचं आहे आणि ती माहिती कशी त्या ठिकाणी येते याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर या अजून तुम्हाला येते आता काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता, मी त्यांना उत्तर देईल. आणि तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर टच करा. ज्यांनी अगोदरच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी पुन्हा सबस्क्राईबवर टच करण्याची आवश्यकता नाही. ठिकाणी बघा, आपण पाहू शकतो इथं हे हँड सॅनिटायझर लावलेलं आहे. या ठिकाणी की फूट पॅडल आहे, इथे फूट पाय दाबायचा, इथं हात ठेवायचा पुढे, इथे पाय दाबल्यानंतर इथं वरती सॅनिटायझर हातावरती येते. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी येताना इथं वॉचमन तुम्हाला सूचना देतीलच, तरी आल्यानंतर प्रथम सॅनिटायझर हाताला लावायचा आहे. या ठिकाणी एक अपडेट आलेला आहे की फी काय असणार आहे आपल्या ITI पुरंदर सासवड. या ठिकाणी बघू शकतो आपण प्रवेश सत्र 2020-21 प्रवेश शुल्क व्यवसाय DLM डिझेल मॅकॅनिक जनरल गव्हर्नमेंटसाठी ओपनसाठी 1950, त्यानंतर कॅटेगरीसाठी 950, IMC 25,950, हे 950 इथं वाढलेले आहेत. त्याचप्रमाणे पंप ऑपरेटर कम मॅकॅनिक POCM जनरल 1950, कॅटेगरी 950, IMC 5,950, तसेच ICTCM कोपा UPP यांनाही या ठिकाणी IMC फीमध्ये 5,950 या 3 ट्रेडला दिसते आपल्याला. आणि तसेच कॅटेगरीसाठी 950 आहे, ICTCMला जनरलसाठी 1950 आणि कोपा आणि FEPला 1750 आहे. असं हे जनरल हे अपडेट या ठिकाणी आता नवीन आलेलं आहे, तरी याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.